येवला शहरात शेकडो वर्षांची परंपरा असलेला घोडे बाजार दर मंगळवारी भरत असतो. येवल्याचे संस्थापक राजे रघुजी बाबा यांनी 17व्या शतकापासून हा घोडे बाजार येवला शहरात भरवण्यास सुरुवात केली. नवरात्र काळामध्ये दसऱ्याच्या अगोदर जो मंगळवार येतो त्या मंगळवारी हा घोड्यांचा मोठा बाजार येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरत असतो. या घोडे बाजाराकरिता राज्यातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य घोडे शौकीन तसेच घोड्यांचे व्यापारी खरेदी विक्रीसाठी दाखल झाले होते. चेन्नई, कर्नाटक, पंजाब, काठेवाडी, गुजरात, माथेरान अशा अनेक राज्यातनं येवला शहरात घोडे दाखल झाले होते. मी अविनाश चंद्रकांत करंजीकर, मी नवी मुंबई वाशीवरनं येथे आलोय. गेले 3-4 वर्ष मी सतत या घोड्यांच्या बाजारात दिसतो. तसंच मी 4-5 वर्ष युट्यूबला घोड्यांचा अभ्यास करतो. घोडे हे जे हे समुद्र मंथनातून आलेले वाहन आहे जे ईश्वराने आपल्याला दिलेले. जसं गाय असते तिची पूजा करतो दिवाळीत वसुवार असला, तशी दसऱ्या दिवशी अश्वपूजन होतं. मग अश्वपूजनाच्या निमित्ताने काय होतं की त्याच्या अखेरचा जो मंगळवार असतो तो येवल्यामध्ये ही 3.5 वर्षापासूनची परंपरा आहे की इथे मोठी मंडई भरते आणि या मंडईत घोडे विक्री खरेदीसाठी येत असतात. लोक इथे त्याची घेऊन जातात आणि दसऱ्या दिवशी त्याची पूजा करतात. तर घोडा हा असा वाहन आहे तो एकदम सशासारखा एकदम भित्र वाहन आहे. तर त्याची जी आहे पद्धत तर त्याला काय चावू शकतो किंवा लात मारू शकतो घाबरतो तो असं सशासारखा भित्र वाहन आहे आणि त्याला सांभाळ करणं हे आपलं काम आहे. तर माझं एक सांगणं आहे की देवगण वगैरे किंवा खणागुणा तुम्ही बघू नका. जे तुम्ही जनावर घ्याल त्याला चांगल्या पद्धतीनं खुराक द्या, त्याची संगोपन करा, त्याची जोपासना करा, तर ते तुम्हाला चांगलं फळ देईल. हॅलो, नमस्कार. दरवर्षी एवढ्या मंडळीला 3-4 वर्षापासून आम्ही दरवर्षी येतो आणि तिथे सगळ्यात मोठी मंडळी घोड्याची आणि आम्हाला इथे आवडतं की सगळे घोडे बघा, वेगवेगळ्या प्रकारचे घोडे बघायला.